Hello friends, welcome back to our YouTube channel. Friends, in this video we are going to learn how to develop a story with the help of the beginning or the ending given in the question. So friends, if you haven't subscribed to this channel yet, please subscribe it and press the bell icon to get our latest video updates. So let's get started. Mitranno, maja writing skill cha magil video madhe kai vidyarthyanni कमेंट केलेला आहे की आम्हाला स्टोरी रायटिंग बद्दल मार्गदर्शन करा. त्या अनुषंगाने आपण स्टोरी रायटिंग म्हणजेच हाऊ टू डेव्हलप अ स्टोरी हे या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तुमच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये म्हणजेच क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 6B या क्वेश्चनमध्ये हा प्रश्न विचारला जातो. म्हणजेच काय, तुम्हाला एकतर बिगिनिंग दिलेली असेल, सुरुवात दिलेली असेल, नाहीतर एंड म्हणजेच शेवट दिलेला असेल आणि ती गोष्ट तुम्हाला डेव्हलप करायला सांगितली जाते. अशा वेळेला काय करायचं आपण पाहूया. आपल्या इमॅजिनेशनचा कल्पनाशक्तीचा वापर करून आपल्याला एखादी स्टोरी किंवा एखादा एक्सपिरियन्स लिहावा लागतो आणि स्टोरी किंवा एक्सपिरियन्स लिहित असताना आपल्याला पास्ट टेन्सचा वापर करावा लागतो. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत इंग्रजी विषयाची जी क्वेश्चन बँक दिलेली आहे त्यामधील दोन प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दी क्वेश्चन विल बी लाईक दिस. कम्प्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन एंडिंग. सजेस्ट अ सुटेबल टायटल. या ठिकाणी गोष्टीचा शेवट दिलेला आहे आणि त्याच्या मदतीने आपल्याला गोष्ट पूर्ण करायची आहे. त्याचबरोबर एक समर्पक योग्य असं शीर्षक देखील आपल्याला सुचवायचं आहे. स्टोरीची एंडिंग अशी असेल, स्लोली अँड स्टेडिली द टॉर्टॉइज वॉन द रेस. द रॅबिट फेल्ट अशेम्ड ऑफ हिज डीड्स. मित्रांनो, स्टोरीची मार्किंग स्कीम कशी असते हे पाहूया. टायटल आणि बिगिनिंगसाठी एक गुण, म्हणजेच शीर्षक आणि सुरुवात याकरता एक गुण. वोकॅबलरी अँड ग्रॅमर, शब्द आणि व्याकरण याकरता एक गुण. ॲप्रोप्रिएट पॉईंट्स, एक्झाम्पल्स ऑर मेसेज याकरता दोन गुण. म्हणजेच योग्य मुद्दे, योग्य उदाहरणं आणि योग्य संदेश जर आपण त्या स्टोरीमार्फत दिला तर त्याकरता दोन गुण असतील. आणि लॉजिकल ऑर्डर ऑर कन्क्ल्युजन, म्हणजेच गोष्टीचा शेवट चांगल्या रीतीनं केला असेल, लॉजिकली केला असेल, तर त्याकरता एक गुण. अशा प्रकारे पाच गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो. या स्टोरीचं टायटल असेल स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. सावकाश आणि संयमाने जो काम करतो, कार्य करतो, तोच स्पर्धा जिंकतो, तोच शर्यत जिंकतो, असा या टायटलचा अर्थ आहे. One day, a rabbit was boasting about how fast he could run. He was laughing at the tortoise for being so slow. Much to the rabbit's surprise, the tortoise challenged him to a race. The rabbit thought this was a good joke and accepted the challenge. The fox was to be the umpire of the race. As the race began, the rabbit raced away ahead of the tortoise. The rabbit got to the halfway point and could not see the tortoise anywhere. He was tired and decided to stop and take a short nap. Even if the tortoise passed him, he would be able to race to the finish line. All this time, the tortoise kept walking step by step. He never quit, no matter how tired he got. He just kept going. However, the rabbit slept longer than he thought. And when he woke up, he could not see the tortoise anywhere. He went at full speed to the finish line, but found the tortoise there, waiting for him. In this way, slowly and steadily, the tortoise won the race. The rabbit felt ashamed of his deeds. Moral of the story? नेवर अंडरएस्टिमेट एनी वीक अपोनेंट. आपल्या कमजोर असलेल्या स्पर्धकाला कधीही कमी समजू नका, अंडरएस्टिमेट करू नका, असा या स्टोरीचा मॉरल आहे. अशा रीतीने आपल्याला एक एंडिंग दिली होती, त्यानुसार आपण एक स्टोरी डेव्हलप केलेली आहे. आता स्टोरी रायटिंगचा आपण एक दुसरा एक नमुना पाहूया, ज्यामध्ये बिगिनिंग दिलेली असेल, सुरुवात दिलेली असेल आणि आपण ती गोष्ट डेव्हलप करणार आहोत. द क्वेश्चन विल बी लाईक दिस.
Develop a story with the help of the following beginning. Suggest a suitable title. Once there was a boy. मित्रांनो, आता आपण टायटल लिहून बिगिनिंगच्या आधारे गोष्ट लिहिणार आहोत, पूर्ण करणार आहोत. टायटल: ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा हा सर्वश्रेष्ठ गुण आहे. वन्स देअर वॉज अ बॉय नेम्ड राहुल. ही हॅड नो पॅरेंट्स टू लुक आफ्टर हिम. आफ्टर SSC एक्झामिनेशन ही हॅड टू टेक अ जॉब ॲज अ प्यून इन अ ज्वेलर्स शॉप. राहुल वॉज पुअर बट व्हेरी इंटेलिजेंट, सिन्सिअर अँड ऑनेस्ट. द ओनर ऑफ द शॉप डिसाइडेड टू टेस्ट राहुल. वन डे ही लेफ्ट अ 500 rupee नोट ऑन द फ्लोअर इन सच अ पार्ट ऑफ द शॉप दॅट राहुल वॉज शुअर टू नोटीस इट. देन द ओनर वेंट आउट फ्रॉम द शॉप फॉर सम अदर वर्क. राहुल सॉ द नोट, पिक्ड इट अप and as soon as the owner arrived he returned it to him. The owner was much pleased to see his honesty as well as hard work. Soon he made him a clerk. With his sincerity, honesty and hard work he reached a very high position in the shop. A few years later the owner of the shop made him his partner in his business. Rahul's honesty पेड हिम रिच डिविडेंड्स. राहुलच्या ऑनेस्टीचा म्हणजे त्याच्या प्रामाणिकपणाचा त्याला खूप मोठा लाभ झाला असा त्याचा अर्थ आहे. अँड मॉरल ऑफ द स्टोरी, ऑनेस्टी पेज अ रिच डिविडेंड. प्रामाणिकपणामुळे फार मोठा लाभ होतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अशा प्रकारचे आणखी काही निबंध हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तसे कमेंट करा, मी तुमच्यासाठी नक्कीच त्या व्हिडिओ तयार करीन. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.